नमस्कार, मी सुहास खंडागळे। जर आम्हाला राडाच हवा असेल तर विकासाचं काय घेऊन बसला तर राव असं म्हणायची वेळ आता कोकणवासियांवरती आलेली आहे। म्हणजे निवडणुका सुरू झाल्या की वर्तमानपत्र असोत किंवा टी व्ही मीडिया असो, कोकणात निवडणुकीच्या नावाने शिमगा हा मतला ठरलेलाच असतो। म्हणजे कोकणाकडं लोकशाही पद्धतीनं निवडणुका होतात हे जणू आम्ही विसरून गेलेलो। म्हणजे निवडणुका म्हणजे शिमगा, प्रचार सुरू झाला की शिमगा। शिमगा म्हणजे काय? आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर सुद्धा जर आपण निवडणुकांचा खरा अर्थ समजून घेऊ शकलो नसू तर कोकणातल्या शिकलेल्या तरुण पिढीनं याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। जे केंद्रात मंत्री झाले आहेत ते जन आशीर्वाद यात्रा काढतायत, म्हणजे नेमका अजून यांना आशीर्वाद कशासाठी हवा आहे हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे। म्हणजे ज्यांना जनतेने आशीर्वाद देऊन सत्तेत बसवलेला आहे त्यांनी आता जनतेसाठी कामं करण्याची गरज आहे, अशा वेळेला ते पुन्हा जनतेचा आशीर्वाद नेमका कशासाठी मागतायत हा एक विषय आहे। आणि दुसरीकडं सर्वसामान्य जनतेला, कोकणातल्या रत्नागिरीतल्या सर्वसामान्य जनतेला कोरोनाच्या नियमांखाली दडपशाही करून ज्या पद्धतीनं राज्य सरकार वेठीस धरतंय, हे राज्य सरकार सुद्धा अशा जत्रा यात्रांना परवानगी देतं कसं हा एक संशोधनाचा विषय आहे। म्हणजे सर्वसामान्य माणसाने 50 माणसाचं लिमिट क्रॉस केलं लग्न समारंभामध्ये, शिमग्यामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये गावातल्या लोकांची गर्दी जमली, तरी सुद्धा या ठिकाणी कोरोनाचे नियम आडवे येतात। परंतु राजकीय सभा, राजकीय मोर्चे, राजकीय रॅल्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हे नियम आडवे येत नाहीत। अनेक गावांमध्ये एखादा रुग्ण पॉझिटिव्ह सापडला तर त्याच्या आजूबाजूच्या गावा जवळच्या लोकांची सक्तीने काही ठिकाणी आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे प्रकार घडले। नागरिकांची उलट, जे नागरिक पॉझिटिव्ह होत आहेत त्यांच्या आजूबाजूचे लोक स्वतःहून चाचण्या करत असतात, मात्र असे प्रकार घडले। सरकारला कोरोना नियंत्रण आणायचं असेल म्हणून ते अशा प्रकारचे प्रकार करत असतील, परंतु हे नियम जर सामान्य माणसाला लागू असतील तर ते नियम कोकणामध्ये राजकीय पक्षांना वर्ज्य आहेत का, त्यांना लागू होत नाहीत का, हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकदा सांगावं। WHOचे नेमके नियम तरी काय आहेत हे एकदा सरकारने सांगावं। कारण का ते व्यक्ती आणि पैसा बघून बदलतात? जर राजकीय पक्ष आणि मोठी व्यक्ती मातब्बर असेल, पैसेवाले असेल, तर तिच्यासाठी नियम वेगळे आणि सर्वसामान्य जनतेला नियम वेगळे असं काहीतरी असेल तर ते तरी जनतेला सांगायला हवं। किमान जनता भ्रमात राहणार नाही की सर्वांना सारखे नियम आहेत म्हणून। म्हणजे खरंच विचार करण्यासारखी परिस्थिती। आता गणेश उत्सव तोंडावरती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये असं ऐकायला मिळत आहे की कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना 2 डोस असणाऱ्यांना RT-PCR नाही, पण जर 2 डोस नसतील तर RT-PCR करावी लागणार आहे। मुळात 2 डोस मिळणं न मिळणं हे लोकांचा दोष नाहीये, हा यंत्रणा म्हणून शासन सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा दोष आहे। जर तुमच्याकडे आता 2 डोस उपलब्ध असतील तर लोक घ्यायला तयार आहे, तुमच्याकडे डोस उपलब्ध नाहीत हा तुमचा दोष आहे। त्यामुळे तुम्ही असे नियम मुळात नेमके बनवता का जे तर्कसंगत नाही? गेल्या 2-3 दिवसांमध्ये जे वातावरण कोकणामध्ये निर्माण झालंय ते नक्कीच कोकणाच्या हिताचं नाही। जर असे राडेबाजी करून, गोंधळ घालून कोकणाचा विकास झाला असता तर तो मागच्या काही वर्षांमध्ये झाला असता। तीच तर संस्कृती आपण पाहतोय, बघतोय, मागच्या पिढीने पाहिली, ही पिढी सुद्धा पाहते। कधीतरी आपण बदलायला हवं आणि कधीतरी मुळात लोकशाही मूल्यांवर आधारित विचारधारा कोकणात रुजवायला हवी। कोकणातल्या तरुण पिढीचं खास करून हे कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, अशी आमची भूमिका आहे। येणाऱ्या काळामध्ये कोकण हे राजकीय राडेबाजी मुक्त असावं अशी आमची स्पष्ट भूमिका आहे। कोकणातील तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यावा, नेतृत्व कुणाचंही स्वीकारा, परंतु गाव विकास समितीची भूमिका स्पष्ट आहे की स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर आज खऱ्या अर्थाने लोकशाही तळागाळापर्यंत पोचवायची गरज आहे। निवडणुकापुरती लोकशाही आपल्याला नको आहे, तर ही लोकशाहीच्या महत्वाच्या स्थानावरती बसलेले लोक आहेत, यांनी सुद्धा जबाबदारीने वागलं पाहिजे, ही भूमिका आता लोकांना सांगण्याची गरज आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।